धुळेकर जनतेच्या भावनेशी खेळणारे महापौर नगरसेवक व आयुक्त हे संगत मताने धुळेकर जनतेला मूर्ख बनवत आहे, जनतेच्या भावनेशी खेळत आहे। पाणी प्रश्नावर कुठल्याही प्रकारे आजपर्यंत ठोस निर्णय किंवा पाणी प्रश्नावरील नियोजन झाले नाही। 365 दिवसापैकी फक्त धुळेकर जनतेला 50 दिवस पाणीपुरवठा केला जातो असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनतेला मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात अशा मागण्याचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे। निवडणुकांच्या तोंडावर किंवा आपल्या भाषणातून महापौर व आयुक्त जनतेला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन देतात, मात्र त्या आश्वासनाची खऱ्या अर्थाने पूर्तता होत नाही। वर्षातून 50 दिवसांच्या आयोजित 52 दिवसही पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे मनपा प्रशासन जनतेची दिशाभूल करून जनतेच्या भावनांशी खेळत आहे असा आरोपही मनसेच्या वतीने करण्यात आला आहे। तसेच नागरिकांच्या कुठल्याही प्रकारे सोयीसुविधा पुरवल्या जात नसताना 100% कर आकारणी मनपा प्रशासनाकडून वसूल करण्यात येत आहे, त्या संदर्भात नोटीसही बजावण्यात आले आहे। सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम मनपा प्रशासनाकडून होत असून त्यामुळे जनतेला अत्यावश्यक मूलभूत सोयीसुविधा जलद गतीने पुरवाव्यात, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनपा प्रशासनाला निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदन देते वेळी जिल्हाध्यक्ष दुष्यंत राजे देशमुख तसेच राजेश दुसाने, अजित सिंग राजपूत, अमिषा गावडे, संध्या पाटील, प्रशांत तनेजा, हरीश जगताप, नितीन साळवे, बापू ठाकूर, बंडू देवरे आदी मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। वर्षातून 50 दिवस पाणी मिळते, पाणी वर्षातून 50 दिवस मिळते, मूलभूत सुविधा 50% मिळते, गटारी साफ होत नाही, रस्ते झाडले जात नाही, विशेष अजून पाण्याचा जो प्रश्न आहे तो सगळ्यांनाच आवर्जून आहे। आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने जे निवेदन दिले की आपण मूलभूत सुविधा ही पुरवू शकत नाही, त्यामुळे महानगरपालिकेने 50% ही घरपट्टी वसूल केली पाहिजे, 100% करू नये असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन दिले।